नमस्कार मुलांनो, मागील व्हिडिओ मध्ये आपण वेगवेगळी कामे करण्यासाठी किती वेळ लागतो ह्याबद्दल जाणून घेतले. ह्या व्हिडिओ मध्ये आपण ह्या संबंधित काही गैरसमज पाहूया. आज सर्व मित्रांनी मिळून क्रिकेट खेळण्याचे ठरवले आहे. सर्व लोक मैदानात जमा झाले, पण बबलू कुठे आहे? हे पहा, बबलू धावत पळत पोहोचलाच. जेव्हा सगळ्यांनी त्याला उशिरा येण्याचे कारण विचारले, तेव्हा बबलूने सांगितले की तो 9 वाजता उठला आणि मग आंघोळ करण्यामध्ये 15 मिनिटे गेली. यामुळे त्याला उशीर झाला. राजू त्याला म्हणाला की तो पण 9 वाजता उठला, पण त्याने पटापट फक्त 5 मिनिटात आंघोळ केली, म्हणून तो वेळेत मैदानावर पोहोचला. बबलू आश्चर्यचकित झाला. त्याने राजूला म्हटले की जर त्याने आणि राजूने मिनिटांमध्ये आंघोळ केली तर राजू त्याच्या आधी कसा पोहोचला? मुलांनो, राजू आणि बबलूला आंघोळ करण्यासाठी समान वेळ लागला का? नाही. जरी राजू आणि बबलूने मिनिटांमध्ये आंघोळ केली तरी त्यांना लागलेला वेळ हा समान नाही. राजूने आंघोळ करण्यासाठी 5 मिनिटे घेतली तर बबलूला फक्त 15 मिनिटे लागली. 5 आणि 15 मध्ये कोणती संख्या मोठी आहे? अगदी बरोबर, 15. म्हणून कोणी आंघोळीला जास्त वेळ लावला? बबलूने. राजूने बबलूला ही गोष्ट समजावली. खेळ सुरू झाला. सगळ्यांना खेळून खूप आनंद मिळाला. जेव्हा खेळ संपला तेव्हा राजूने बबलूला म्हटले की दोघे बबनच्या आईस्क्रीम स्टॉलवर जाऊन आईस्क्रीम खाऊ. बबलूने त्याला सांगितले की त्याला तहान लागली आहे. राजूने त्याला सांगितले की तोही घामाने त्रस्त झाला आहे. मग दोघांनी ठरवले की ते पहिले राजूच्या घरी जातील. तिथे राजू हात तोंड धुवेल आणि बबलू पाणी पण पिईल. राजू आणि बबलू राजूच्या घरी पोहोचले. बबलू राजूच्या घरी पोहोचताच पाणी पिण्यासाठी स्वयंपाकघरात गेला आणि राजू हात तोंड धुवायला बाथरूम मध्ये गेला. बबलू पाणी पिऊन स्वयंपाकघरातून परत आला. राजू अजून हात तोंड धुवून परतला नाही. बबलू विचार करू लागला की त्या दोघांना पाणी प्यायला आणि हात तोंड धुवायला समान वेळ लागला पाहिजे, तर राजूला इतका उशीर का होत आहे? मुलांनो, बबलू योग्य विचार करत आहे का? पाणी पिण्यासाठी आणि हात तोंड धुण्यासाठी समान वेळ लागतो? बबलू चुकीचा विचार करत आहे. पाणी प्यायला फक्त काही सेकंद लागतात, पण हात तोंड धुण्यासाठी काही मिनिटे लागतात. म्हणून बबलू आणि राजूला समान वेळ नाही लागणार. मुलांनो, लक्षात असू द्या, वेगवेगळी कामे करण्यासाठी वेगवेगळा वेळ लागतो. शेवटी राजू हात तोंड धुवून आला आणि ते दोघे बबनच्या आईस्क्रीमच्या स्टॉलवर आईस्क्रीम खायला गेले. मुलांनो, ह्या व्हिडिओ मध्ये आपण वेगवेगळी कामे करण्यासाठी किती वेळ लागतो ह्या संबंधित काही गैरसमज पाहिले.